क्षमता विधान, भाषाभ्यास चार, शुद्ध लेखनाच्या नियमांचा लेखनामध्ये उपयोग करता येणे व लेखन चार, म्हणी, वाक्प्रचार, शब्द समूह, सुभाषिते यांचा वापर करून प्रभावी लेखन करता येईल. इयत्ता नववी, विषय भाषा मराठी, पाठ क्रमांक चार, नात्यांची घट्ट वीण, लेखिका मीरा शिंदे. उद्देश: पाठातील बारकावे समजून घेणे, ई चाचणीद्वारे ज्ञानाचे दृढीकरण करणे. प्रश्न पहिला, खालीलपैकी जन्माने प्राप्त होणारे नाते कोणते? नंबर एक गुरु, नंबर दोन शेजारी, नंबर तीन आई आणि नंबर चार मित्र. आणि बरोबर उत्तर आहे आई. प्रश्न दुसरा, गुरुने गुरु दक्षिणा घेतल्यानंतर शिष्याला काय द्यायचे असते? नंबर एक दक्षिणा, नंबर दोन कानमंत्र, नंबर तीन शाबासकी आणि नंबर चार प्रशंसा. आणि बरोबर उत्तर आहे शाबासकी. प्रश्न तिसरा, बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावर कशाचा मुखवटा असतो? नंबर एक श्रद्धा, नंबर दोन उपासना, नंबर तीन याचना आणि नंबर चार जबाबदारी. आणि बरोबर उत्तर आहे जबाबदारी. प्रश्न चौथा, जमिनीच्या हृदयात काय लपलंय? नंबर एक बीज, नंबर दोन अंकुर, नंबर तीन माती आणि नंबर चार कंप. आणि बरोबर उत्तर आहे बीज. प्रश्न पाचवा, आई हा लहानसा शब्द म्हणजे? नंबर एक अथांग, नंबर दोन विशाल, नंबर तीन व्यापक आणि नंबर चार सर्वच. आणि बरोबर उत्तर आहे सर्वच. प्रश्न सहावा, नात्यांच्या प्रवासाची सुरुवात केव्हापासून होते? नंबर एक लहानपणापासून, नंबर दोन तारुण्यापासून, नंबर तीन किशोरवयापासून आणि नंबर चार जन्मापासून. आणि बरोबर उत्तर आहे जन्मापासून. प्रश्न सातवा, समानार्थी शब्द सुचवा. सूर्य, नंबर एक तारा, नंबर दोन चंद्र, नंबर तीन दिनकर आणि नंबर चार आकाश. आणि बरोबर उत्तर आहे दिनकर. प्रश्न आठवा, खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा. नंबर एक सुविचार, नंबर दोन रस्सी, नंबर तीन गैरसमज आणि नंबर चार प्रतिदिन. आणि बरोबर उत्तर आहे रस्सी. प्रश्न नववा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. नंबर एक आशीर्वाद, नंबर दोन आशीर्वाद, नंबर तीन आशीर्वाद, नंबर चार आशीर्वाद. आणि बरोबर उत्तर आहे आशीर्वाद. प्रश्न दहावा, कृत कृत्य होणे अर्थात? नंबर एक आराम होणे, नंबर दोन परोपकार होणे, नंबर तीन धन्य होणे
आणि नंबर 4 परतफेड देणे। आणि बरोबर उत्तर आहे धन्य होणे। धन्यवाद।